नमस्कार पवार सर, मी आपला खूप आभारी आहे की आपल्या चॅनलमध्ये आपण मला बोलण्याची संधी दिली. खरं तर मी बागशाळा चालवायचो, बागेमध्ये अशा ज्याला असं म्हणू की ज्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा समस्या आहे, कुणाची आई आहे, कुणाला वडील आहे, कुणाचे वडील पिणारे आहेत आणि कोणाच्या घरात प्रचंड कर्ज झालेलं आहे, परंतु ज्या मुला मुलींना शिकण्याची इच्छा आणि आयुष्यात काहीतरी करायचं आहे अशा मुला मुलींसाठी मी बागशाळा, सिग्नल शाळा, फुटपाथ शाळा अशा वेगळ्या प्रकारच्या शाळा उभ्या केल्या. साधारण 17 शाळा मुंबईमध्ये मी चालूच होतो. नंतर काही कारणाने माझ्या हातात आणि पायामध्ये रॉड आले असं, आणि नंतर मग मला मित्र असं म्हणाले की तुला राहण्याची व्यवस्था करता मी आश्रम उभा केला, मैत्रकुल म्हणून छात्रशक्ती संस्था रजिस्टर केली असं. आणि त्या संस्थेच्या अंतर्गत मी अगदी लहानातली लहान मुलगी माझ्याकडे सिंड्रेल आहे, जिचं वयर्ष आता 2 वर्ष पूर्ण होईल, आणि मोठी आमची PhD करणाऱ्या 2-3 ताई आहेत आमच्याकडे. या सर्व मुलांना मोफत पण शिक्षणाला सपोर्ट करण्याची पद्धत आपण करतो, त्यासाठी आजूबाजूच्या वस्तीतल्या मुला मुलींकडून किंवा लोकांकडून मी 210 रुपये मागतो. 3 लाख रुपये खर्च आहे आमचा ॲव्हरेजली वर्षाचा असा. आणि मग यामध्ये मुलांच्या अभ्यासाच्या बरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने जे काही करता येईल आणि एकंदरीत सदृढ नागरिक कसं करता येईल आणि समाजाचं भान कसं ठेवता, म्हणजे पे बॅक टू सोसायटी, समाजाकडून घ्यायचं आणि समाजाला द्यायचं असा एक विचार आहे. म्हणजे ही मुलं स्वतः शिकत असताना कुटुंबासारखे या मैत्रकुलमध्ये राहत असतात, मैत्रकुलमधल्या मुला मुलींना शिकवतात, त्याशिवाय वस्तीतल्या देखील मुला मुलींना शिकवण्याचं काम करत असतात. आपल्याकडून जी काही भांडी असतील, जे काही कपडे असतील, चपला असतील किंवा जे काही तुम्हाला भंगार वाटणार सामान असेल, ते सगळं वेस्ट सामान आम्ही घेतो आणि त्याच्यातून काय फुलवण्याचा प्रयत्न करतो. जसं धान्य जमेल ते धान्य तुम्ही आम्हाला दिलं तर त्याच्यातून मैत्रकुलमधली आता या ठिकाणी असलेली 24 मुलं मुली शिकतील. आपल्या मदतीमुळेच मैत्रकुल उभारणार आहेत, तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. धन्यवाद पवार सर, आभारी आहे. माझं नाव विजेता वामन भूमकर, मी मूळ गाव माझं हेच आहे पुरवणे माणगाव. आणि थोडंसं माझ्याबद्दल सांगेन, म्हणजे 9वीला असताना मी ऍक्च्युली राहायची मुंबईला, पूर्ण फॅमिली माझी मुंबईलाच आहे, पण 9वीला असताना मी शाळा सोडली होती कारण की घरामध्ये बऱ्याच आर्थिक अडचणी होत्या. वडिलांचा जो काही व्यवसाय होता तो डबघाईला आलेला आणि त्याच्यामुळे आम्ही शिक्षण घेऊ अशी सुद्धा परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे मी शाळा सोडून एका डॉक्टरांकडे काम करायची, पण त्यानंतर मला किशोरदादा भेटल्यानंतर त्यांनी मला शिक्षणासाठी खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. त्याच्यामुळे नोकरी करता करता मी माझं TYBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर असं ठरवलं की आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, स्वतःचं करिअर करायचं. त्यासाठी मी मग नोकरी सोडून मी माझं MA इन सोशियोलॉजी केलं मुंबई विद्यापीठातून. त्यानंतर मी MSW केलं, MPhil केलं आणि आता PhD करणार आहे. म्हणजे नक्कीच मी स्वप्न जे आहे ते मैत्रकुलमुळे इथे मिळालंय किंवा किशोरदादांमुळे मिळालंय आणि नावाच्या पुढे डॉक्टर लावल्याशिवाय मी थांबणार नाही. त्या पलीकडे जाऊन मी मला एक वेगळी आवड आहे माणगाव तालुक्यामध्ये काम करायची, रायगड जिल्ह्यामध्ये काम करायची, कारण की माझं मूळ गाव इथे आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेन की इथे असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याला कोणत्याही शिक्षणासंदर्भात आर्थिक अडचणी असतील किंवा शिक्षणासंदर्भात कोणतंही मार्गदर्शन असेल तर त्यांनी नक्की मैत्रकुलला येऊन भेट द्यावी. त्यांना त्यांच्या गरजांची पूर्तता किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन इथे केलं जाईल एवढंच मी बोलेन. मैत्रकुलमध्ये कुठल्याही एका जातीचे किंवा एका कॅटेगरीचे विद्यार्थी नाहीत, इथे सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. म्हणजे सगळे आम्ही सगळ्या जाती धर्माचे मुलं एकत्र राहतो आणि असं नाहीये की म्हणजे अडचणी येताना ती काही जात बघून येत नाही, तर मुळात इथे ज्यांना अनेकांना वेगवेगळ्या अडचणी आणि माणसाला अडचणी येतात आणि ज्या माणसाला अडचणी असतात त्या माणसाला आपण इथे आणतो आणि मग त्यांचं आपण त्यांचं राहणं खाणं शिक्षण हे सगळं करत असतो. म्हणजे अनेकांना वाटतं आश्रम म्हणजे फक्त अकॅडमिक्सच होतं की काय, तर मैत्रकुलचं वेगळेपण हे आहे की इथे अकॅडमिक्स सोबत त्यांचा जीवन विकास केला जातो. म्हणजे मैत्रकुलच्या टॅगलाईनमध्येच आहे की मैत्रकुल जीवन विकास केंद्र, तर मुलांचा जीवन विकास करण्याचं काम इथे होत असतं. म्हणजे अगदी छोट्या छोट्या लेवलला सुद्धा, अगदी त्यांचं दिवसाचं रुटीन काय असलं पाहिजे, किती वाजता उठल्या पाहिजे, इथपासून त्यांनी दिवसभरात काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मैत्रकुलमध्ये होत असतात. मग अगदी गुंडगिरीच्या प्रवृत्तीमधून आलेली सुद्धा मुलं इथे आहेत, चोऱ्यामाऱ्या करणारी मुलं सुद्धा इथे आहेत, पण एका काळानंतर त्या मुलांमध्ये बदल होतो. मला वाटतं मैत्रकुल म्हणजे एक संधी देण्याचं घर आहे की जिथे कायम मुलांना कितीही चुका केल्या तरी संधी दिली जाते आणि त्यांना ते बदलतात सुद्धा. म्हणजे आपल्याकडे असलेला सक्षम पवार जो अगदी 4थीत असल्यापासून चेन स्मोकर होता,
आणि तो आज ज्या पद्धतीने बदलतो आणि तो कुठेतरी महाराष्ट्र हा व्यसनमुक्त झाला पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करतो, तर हातच मैत्रकुल काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी मैत्रकुलमध्ये होत असतात आणि मैत्रकुल एका लाईनीमध्ये डिस्क्राईब करायचं झालं तर आम्हाला वाटतं की आम्ही सगळे इथे मैत्रकुलमध्ये मुलांना स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं जातं आणि ते सगळे ते एक दिवस गाठणार हे निश्चित आहे. हे आम्हाला समाजाने दगड समजलं होतं, ह्या दगडातून आम्ही कुठेतरी एक सूर्यप्रकाश होण्याचा प्रयत्न करतोय, त्या सूर्याकडे आम्ही झेप घेण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं दादामुळेच होते. हे सगळं चालवत असताना आम्हाला आपल्या मदतीची गरज असते, त्याच्यामध्ये मग आमचं जे काही शिक्षण असेल त्या शिक्षणासाठी लागणारं एखाद्या विद्यार्थ्याचं पालकत्व घेणं असेल, नंतर मग आम्हाला खाण्यासाठी जे काही भाजीपाला असेल किंवा किराणा माल असेल ह्याची आम्हाला जास्त गरज असते. त्याचबरोबर आर्थिक आपलं पाठबळ हे सरकारकडून आपल्याला कोणतंच भेटत नाही, जे काही आहे ते आपल्यासारख्या हितचिंतकाकडून भेटते. तर एक विनंती असेल की जसं आम्ही फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून तरच सांगतच असतो की आपलं जे काही काम त्याच्या माध्यमातून लोक आपल्याला मदत करतात, मी सुद्धा आपल्याकडे एक अशी विनंती करतोय एक जिनेस मैत्रकुलचा प्रमुख म्हणून की आपण सुद्धा प्रत्येक महिन्याला आम्हाला 210 रुपये द्यावे, म्हणजे आपला नवनीत आणि जिनेस याचा खर्च बघा गेलं तर साधारण 3 लाखाच्या आसपास आपला खर्च असतो. हे खर्च सहसा आपल्या या संस्थेला परवडणार नसतो, कधी कधी तर डाळ आणि भातच खाण्यावरती दिवस संपूर्ण दिवस काढावा लागतो. तर एक विनंती असेल की हे जे काही छोटा भारत आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय ह्याच्यासाठी आपण वेळोवेळी मदत करावी आणि आम्हाला एक छोटा भारत निर्माण करण्यासाठी एक प्रोत्साहन आणि ताकद द्यावी, हीच आमची विनंती आहे.